नमस्कार, मी प्रकाश पन्ने, शौर्य सुपर चॅनल वर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, वीर प्रतापराव गुजर आणि सर्व मराठी वीरांना मानाचा मुजरा। बंधूंनो, मी आज आपणाला धारा तीर्थभूमी उमराणी या ठिकाणी घेऊन येत आहे, ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य सैनिकांची आणि विजापूरच्या सैनिकांची समोरासमोरची लढाई झाली आणि ती लढाई हिंदवी स्वराज्याच्या मर्द मराठा मावळ्यांनी जिंकली। बंधूंनो, सिद्धी जव्हारच्या वेढ्यानंतर म्हणजे 13 जुलै 1660 नंतर 1 एप्रिल 1673 पर्यंत पन्हाळगड हा गनिमांच्या म्हणजे विजापूरकरांच्या ताब्यात होता। ती सल शिवरायांना कायम टोचत होती, त्याच्या वेदना शिवरायांना असह्य होत होत्या। म्हणून अनाजीपंत नावाचे सरदार आणि कोंडाजी फरजत नावाचा वीर जवान यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या वीर मोहिमेवर पाठवलं। कोंडाजी फरजतानंतर फक्त 60 वीरांनीशी पन्हाळगड 2-3 तासात सर केला। जो पन्हाळगड सिद्धी जव्हारला 6 महिन्यात 40,000 सैन्यांनीशी मिळू शकला नव्हता, तो पन्हाळगड कोंडाजी फरजतानं फक्त 60 मावळ्यांनीशी जिंकला आणि तोही 2-3 तासात। त्यानंतर रायगडावरून महाराज माँसाहेबांचा आशीर्वाद घेऊन पन्हाळगडावर आले। ही बातमी विजापूरच्या आदिलशहाला समजली। त्यावेळी 4 वर्षाचा सिकंदर आदिलशहा विजापूरच्या तख्तावर होता। सरदार खवासखान नावाचा पठाण त्या ठिकाणी वजिरावर होता। बादशहाला ही बातमी समजल्यावर दरबारातली सगळी मंडळी चिंताक्रांत झाली। कुणाला पाठवावं शिवाजीच्या मोहिमेवर, शिवाजीचा नायनाट कसा करावा हा विचार त्यांच्या मनात चालू झाला। आणि त्यातच मिरज पन्हाळ्याचा सुभेदार असलेला अब्दुल करीम बेलोल खान नावाच्या सरदाराकडे सगळ्यांनी नामनिर्देश केला। अब्दुल करीम बेलोल खान आपल्याच सुभ्यात पन्हाळा असलेला शत्रूच्या ताब्यात गेल्यामुळे भयंकर चिडलेला होता आणि त्यानं हा शिवाजीच्या बंदोबस्ताचा विडा उचलला। वाटेत पुन्हा मिरजेत गेल्यानंतर मुधोळचा सरकार बाजी घोरपडे मोठ्या सैन्यासह त्याला येऊन मिळणार होता। ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली। त्यांच्यासोबत सरसेनापती प्रतापराव गुजर, सरदार आनंदराव मकाजी, सरदार सिद्धी हिलाल आणि त्यांची 5 मुलं सरदार विठोजी शिंदे, सरदार शिदोजी निंबाळकर, सरदार विठ्ठलपंत बल्लाळ असे अनेकानेक नामवंत तलवारबाजीत पटायत असलेले वीर सरदार त्यांच्यासोबत होते। बेलोल खान जेव्हा हिंदवी स्वराज्यावर चालून येत आहे असं महाराजांना समजलं आणि मिरजेत आल्यानंतर बाजी घोरपडे त्यांना येऊन मिळणार आहे हे जेव्हा समजलं, तेव्हा महाराजांनी सरसेनापती गुजर यांच्यासोबत गुप्त मसलत केली आणि कसं काय करायचं याबाबतचं त्यांनी नियोजन केलं पन्हाळगडावर। तेव्हा महाराज, तुम्ही सांगाल ती जबाबदारी, तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं आम्ही शिरावर घेऊ आणि शत्रूचा पराभव करू, नायदाट करू असं वीर प्रतापराव गुजर यांनी सांगितलं। आणि त्यांनी महाराजांनी सांगितलं की खान विजापूरहून जवळच आलेला आहे आणि त्याला बाजी घोरपडे मिळण्या अगोदरच त्याचा नायनाट करावा, शत्रूचा कायमचा बंदोबस्त करावा। त्यावेळी 2 हत्ती 4 घोडं आणि 9,000 सैन्य घेऊन बेलोल खान उमराणी या गावी आला। तर बंधूंनो, उमराणी या गावची माहिती मी आपल्याला या प्रसंगी देत आहे। उमराणीत लिंगायत समाजाचं तीर्थस्थान श्री दानमादेवीचं इथं प्रसिद्ध असं मंदिर आहे। श्री मल्लिकार्जुनाचं हे मल्लिकार्जुन या उमराणीचं ग्रामदैवत आहे। राजे डफळे सरकार इथले संस्थानिक आहेत। इथली बोलीभाषा कन्नड आहे आणि मराठी सुद्धा काही प्रमाणात बोलली जाते। तर शैव आणि वैष्णवांचं आश्रयस्थान असलेलं उमराणी हे कितीतरी शेकडो वर्षापासून इतिहासात अमर झालेलं आहे। तर जेव्हा बेलोल खान चिकोट्याहून 2 दिवसात उमराणीत रोण नदीच्या तीरावर आला, उन्हाळ्याचे दिवस होते, एप्रिलचा महिना होता, प्यायला पाण्याची सोय व्हावी म्हणून रोण नदीवर त्यानं बांध घातला, म्हणजे घोड्यांच्यासाठी हत्तीच्यासाठी पाणवठा तयार केला। त्या पाणवठ्याला इथले स्थानिक कन्नड भाषिक लोक कुदरे मडा असं म्हणतात। कुदरे म्हणजे घोडा आणि मडा म्हणजे पाणवठा, घोड्यांच्यासाठी बनवलेला पाणवठा म्हणजे कुदरे मडा। या ठिकाणी बेलोल खानानं आपला तंबू ठोकला। त्याला माहीत नव्हतं की मराठी सैतान काही तासातच आपल्याला येऊन भेटणार आहे। पन्हाळगडाहून वीर प्रतापराव गुजर निवडक सरदारांसह 13,000 सैन्य घेऊन 2 दिवसात उमराणी या ठिकाणी पोहोचले। येताना त्यांनी मिरजेहून येताना मालगाव, गुंडेवाडी, ब्रह्मनाथाची खंडेराजुरी,
उकटोळी, कंगनोळी, खिळेगाव, पांडेगाव, आजूर, एकोंडी, बिळूर, बिळूरहून कुरुणाचा भाग जिथून रावांनी दोन वाटा केल्या। कुरुणातून प्रतापरावांनी 8,000 सैन्य घेऊन सिंधूरकडे प्रयाण केलं आणि आनंदराव मकाजी सिद्धी हिलाल यांनी 5,000 सैन्य घेऊन बिळूरच्या दोन भागात जाण्याचं ठरवलं। बिळूरच्या दोन भाग हा बिळूरच्या पीर बावांच्यापासून सुरुवात होतो, तिथूनच ही डोण नदी वाहते। तिथं आल्यानंतर पुढे 2 किलोमीटरवर खोजानवाडी नावाचं गाव आहे। खोजानवाडी गाव म्हणजे जेव्हा अफजल खान प्रतापगडाच्या मोहिमेवर होता त्यावेळेला अफजल खानाच्या सैन्यात खोजा खान नावाचा एक सरदार होता। तो सरदार काही वेळ खोजानवाडी इथं तळ ठोकून होता। तो तळ उठला गेल्यानंतर तिथं लोकवस्ती झाली आणि खोजाची वाडी म्हणजे खोजानवाडी असं त्या गावचं नामकरण झालं। तर बंधूंनो, आनंदराव मकाजी आणि सरदार सिद्धी हिलाल यांनी 5,000 सैन्य घेऊन कुरणेतून संकेश्वर नाला, रावणकोळी नावाचा बिळूरचा परिसर, नागझरी नावाचा परिसर इथून डोणेत पीर बाबांच्या जवळ येऊन त्यांनी बिळूरचे जे संस्थानिक पाटील आहेत त्यांच्या मळ्यात मुक्काम केला। त्या मळ्याला अजूनही मकाजीचा मळा असं नाव झालेलं आहे आणि मकाजीचा मळा म्हणूनच त्या नावाला आज सुद्धा बोलवतात। तिथून त्यांनी पहाटे येऊन त्यांनी ओळखलं की खानाच्या समस्या काय आहेत। त्याला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं त्याच्या सैन्याला पाणी कुठून मिळते याचा शोध घेतला आणि त्याचा तंबू पाण्यापासून किती अंतरावर आहे याचा सुद्धा त्यांनी ठाव ठिकाणा केला आणि आक्रमणाचं नियोजन केलं। भल्या पहाटेच आनंदरावांनी सिद्धी हिलालना सांगितलं की आपण पानवटा ताब्यात घ्या। सिद्धी हिलाल 1,000 सैन्यानिशी निघाले आणि भल्या पहाटेच पानवट्याला त्यांनी 1,000 सैन्यानिशी वेढा घातला। बाकीच्या 3,000 सैन्यासह आनंदराव मकाजींनी सबंध तंबूला वेढा घातला। तंबूला वेढा घातलेलाच असताना वीर प्रतापराव गुजर 2 ते 2,500 सैन्यासह सिंधूरहून उमराणीला आले आणि उमराणीला येत असताना त्यांनी सिंधूर आणि उमराणीच्या मध्ये हिरयाळ नावाचा एक मोठा नाला आहे, त्या नाल्याला त्यांनी खंदक खोदला। म्हणजे गनिमी काव्याप्रमाणे त्यांनी त्या खंदकात दडून बसले आणि पहाटेच जेव्हा पानवट्याला म्हणजे कुद्रेमड्याला आणि तंबूला वेढा पडला त्याच वेळेत काही मिनिटाच्या अंतरानं प्रतापराव गुजर 2 ते 2,500 सैन्य घेऊन शत्रूवर तुटून पडले। काही कळण्या अगोदरच हा हल्ला झाल्यामुळे अब्दुल करीम बेहलोल खान, त्याचे सरदार भाई खान तरीर, महम्मद खान बरकी असे जे वीर सरदार होते ते एकदमच बुचकळ्यात पडले। कापाकापी सुरू झाली, रणकंदन माजलं। तिथं काळी बोहर डोर नदी, डोण नदी रक्तानं लाल चिंब झाली, मुर्द्यांचे खच पडू लागले, रक्ताच्या पाटा वाहू लागल्या। तर बंधूंनो, याच प्रसंगी एक गंमत झाली। तहानेनं व्याकुळ झालेला एक हत्ती, बेहलोल खानाचाच एक हत्ती तहानेनं व्याकुळ झाल्यामुळे पिसाळला। तो बांधलेल्या साखळदंडा त्यांना तोडून काढल्या आणि साखळदंडा हातात धरून सोंड्यात धरून आपल्याच सैनिकांना तो बदडू लागला आणि पायाखाली तुडवू लागला। या दरम्यान गनिमांचे म्हणजे विजापूरकरांचे 101 जवान ठार झाले। याचा फायदा सिद्धीलाल आणि त्यांच्या 5 पराक्रमी वीरांनी घेतला। त्यांनी हत्तीवर चाल करून गेले। विठोजी शिंदे, विठ्ठलपंत बल्लाळ, सिद्धोजी निंबाळकर अशा सगळ्यांनी हत्तीला वेढा घातला आणि त्या हत्तीसाठी मोठंच भांडण झोपलं। मुर्दे पडले, हजारो शत्रूंचे वीर ठार झाले आणि शेवटी सिद्धी हिलाल आणि त्यांच्या पुत्रांनी हत्तीवर ताबा घेतला आणि तो हत्ती मराठ्यांच्या राखीव सैन्य असलेल्या कळपात आणला। आता आपण बंधूंनो इथून जाणार आहोत जिथं हिराळ नाल्याच्या ओढ्यावर खंदक प्रतापराव गुजर यांनी खंदक आणला। त्या खंदकाच्या ठिकाणी आपण जाणार आहोत, तर त्या ठिकाणी आपण भेटूया। बंधूंनो, 15 एप्रिल 1673 सुमारास उमराणीत धुन नदीवर जी लढाई झाली त्या लढाईच्या आदल्या दिवशी सरसेनापती वीर प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर, विठ्ठलपंत बल्लाळ आदी सरदारांनी उमराणीच्या पश्चिमेकडील हिरयाळ नावाच्या ओढ्यात जो खंदक खोदला त्या ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत। बंधूंनो, तो हा पहा खंदक, जवळजवळ 150 ते 200 फूट उंच आणि 1000 ते 1500 मीटर लांब असलेला हा खंदक शूर मराठा वीरांनी एका रात्रीत खोदलेला आहे आणि इथं गनिमे कावा पद्धतीनं दडून राहिलेले आहेत आणि पहाटे
म्हणजे ज्या दिवशी लढाई झाली त्या दिवशी पहाटे उठून इथून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांब जिथं डोन नदीचं तीर आहे ककमरी गावच्या शिवेवर त्या ठिकाणी इथून पायदळ होतं, पायदळ पळत गेलेलं आहे आणि त्या गनिमांच्यावर आक्रमण करून लढाईला सुरुवात झालेली आहे. बंधूंनो, आपण आलो आहोत धारातीर्थ क्षेत्र कुद्रेमडा म्हणजे घोड्यांचा पानवटा या ठिकाणी. याच ठिकाणी अब्दुल करीम बेहलोल खानानं आपल्या घोड्यांसाठी आणि हत्तीसाठी एक पानवटा बांधला, म्हणजे ह्या नदीवर ह्या ओढ्यावर बांध घातला आणि घोड्यांच्यासाठी हत्तींच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. पण 15 एप्रिल 1673 सुमारास आनंदराव मकाजी सरदार सिद्धी हिलाल आणि त्यांची 5 मुलं कृष्णाजी भास्कर, सिद्धोजी निंबाळकर या सर्व सरदारांनी 2000 सैनिक घेऊन या सर्व पानवठ्याला वेढा घातलेला आहे आणि लगेच विठ्ठलपंत अत्रे आणि विठोजी शिंदे या लोकांनी जिथं खानाचा तंबू पडला होता त्या ठिकाणी वेढा दिलेला आहे. तो ती जागा इथूनच डोण नावाच्या शिवारात आहे. आपण आता तिकडे जात आहोत. बंधूंनो, त्या तो दिवस होता उन्हाळ्याचा, एप्रिल महिन्यातला उन्हाळा, यायला पाणी मिळत नव्हतं. तशातच ही एक डोण नदी या भागात पाण्याची सोय होत करत होती. तिथल्या पाण्यासाठी त्यावेळी एप्रिल महिन्यात इथं पाण्याची चांगली सोय व्हायची. बंधूंनो, हा पुढं बघा, हा डोणचा शिवार आहे. इथं 13,000 सैन्यासह खान अब्दुल करीम बेहलोल खान, भाई खान तरीन सिद्धी महम्मद बरकी या लोकांनी इथं 13,000 सैन्य घेऊन इथं तंबूतळ ठोकलेला होता. या परिसरात 13,000 सैन्याचा तंबू असताना सिद्धोजी निंबाळकर, विठ्ठलपंत अत्रे आणि विठोजी शिंदे या सैनिकांनी 3 ते 4 हजार सैन्य घेऊन सबंध तंबूला वेढा टाकलेला आहे. त्यांना अजिबात माहीत नव्हतं की हे सैतान आपल्याला जीव घ्यायला आलेलं आहेत, आपल्याला ठार करणार आहे. पण लगेच दिवस उगवताच सरसेनापती प्रतापराव उदरच्या बाजूतून म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे 2 ते 3 हजार सैन्य घेऊन धावत आलेले आहेत आणि एकदम खानाला काही न कळण्याअगोदर त्यांच्यावर झडपटलेले आहे. खानानं स्वतः पटाने सैन्य घेऊन स्वतः शांत स्वतः झालाय. लढायला सुरुवात झालेली आहे. भरपूर रणकंदन मारतोय. रक्ताचे पाठ व्हायलेत, मुंडक्यांचे खेच पडले त्या ठिकाणी. हिंदवी स्वराज्य सैनिकांनी इथं अतिशय चांगला पराक्रम गाजवलेला आहे आणि इथली लढाई या सैनिकांनी जिंकलेली आहे. त्याच वेळेला जसजशी उन्हाळा होत होता त्या वेळेला जे हत्ती आणि घोडे होते त्यांना ताण लागलेली होती. पण तहान्यानं हा हत्ती, त्यांच्यातला एक चांगला मस्त असा हत्ती, ताकदवान हत्ती, तहान्यानं व्याकुळ झाला, पिसाळला. त्याला ज्या साखळदंडानं बांधून ठेवलं होतं तो साखळदंड तोडून त्यानं सोंड्यात धरून आपल्याच पठाणी सैनिकांना बदलायला सुरुवात केली आणि पायाखाली घालून चिरडायला सुरुवात केली. या ठिकाणी 100 वर अधिक गनिमांचे सैनिक ठार झालेले आहेत. त्या हत्तीसाठी इथं जोरदार लढाई झालेली आहे. सिद्धोजी निंबाळकर, विठोजी शिंदे, सिद्धी हिलाल आणि त्यांचे 5 वीरपुत्र यांनी त्या हत्तीला घेराव घातलाय. त्या हत्तीसाठी जबरदस्त लढाई झालेली आहे. खणाखणी झालेली आहे. रक्ताचे पाठ वाहिले. काही जणांचे इथं हजारो गनिमी सैनिक मृत्यूमुखी पडलेले आहे. त्या सैनिकांना विजापूरच्या गनिमांच्या एका माहुतानं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण सिद्धी हिलाल आणि त्यांची मुलं आणि सिद्धोजी निंबाळकर नावाच्या सरदारांनी तिथं जोरदार लढाई करून तो हत्ती मस्त हत्ती जिंकलेला आहे. आणि नदीच्या पात्राच्या पलीकडून म्हणजे मराठ्यांचा जितो हत्ती पळवत नेलेला आहे. अशा पद्धतीनं खानावर इथं विजय मिळवण्यात आला. खान कासावीस झाला. त्याला प्यायला सुद्धा पाणी मिळत नव्हतं, त्याच्या घोड्यांना मिळत नव्हतं. एक हत्ती तर मराठ्यांनी पळवलेला होता, दुसरा हत्ती सुद्धा तान्यानं व्याकुळ झाला होता. त्यांना फक्त मिळत होतं मराठ्यांच्या तलवारीतलं पाणी. बंधूंनो, खान एकदम स्तब्ध झालेला आहे. त्याची हालचाल थांबलेली आहे. प्यायला पाणी मिळालेलं नाही, खायला अन्न नाही. अशा व्यवस्थित त्यानं एक एलची म्हणजे एक दूध त्यानं प्रतापरावांच्याकडे पाठवलेलं आहे. त्याने माफी मागितलेली आहे. अगदी बकऱ्या समान, शेळी मेंढी समान खान अब्दुल करीम बेहलोल खानाची अवस्था इथं झालेली आहे. आणि त्या एलची मार्फत त्यानं अनेक विनंत्या, दयाक्षमेचा अर्ज करून प्रतापरावाकडून त्यानं पुन्हा असा हल्ला करणार नाही, शिवाजीराजांवर आम्ही कधी दावा करणार नाही, विरोध करणार नाही, बादशहानं पाठवलं म्हणून आम्ही तुमच्यावर आलो, इथून पुढे आम्ही तुमच्यावर काही आक्रमण करणार नाही, हल्ला करणार नाही वगैरे वगैरे अनेक विनंत्या करून प्रतापरावांकडून त्यानं पळून जाण्याची परवानगी मागितलेली आहे. प्रतापरावांना सुद्धा त्याची दया आली. वास्तविक पाहता त्या अशा लोकांना, शत्रूंना सोडायला नाही पाहिजे होतं. प्रतापरावांना त्याची दया आली. एक धर्म म्हणून त्यानं, एक माणुसकी म्हणून प्रतापराव सरनौतांनी अब्दुल करीम बेहलोल खानाला मुकाट्यानं इथून निघून जाण्याची परवानगी दिली. खान तोंडात गवत धरून म्हणजे दातीत तरण धरून
असं जे म्हणतात त्या पद्धतीनं एका बकऱ्या समान खाली मान घालून खात आणि खानाच्या पोचा इथून निघून गेलेले आहेत। प्रतापराव गुजर, आनंदराव मकाजी, सिद्धी हिलाल, त्यांची मुलं विठोजी शिंदे, विठ्ठलपंत बल्लाळ, कृष्णाजी भास्कर, सिदोजी निंबाळकर वगैरे सरगदारांनी इथं आनंदानं इथं जयघोष केलेला आहे। महादेवांच्या नावाचा, भवानी मातेच्या नावाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा इथं भरपूर जयघोष केलेला आहे। खान मुकाट्या इथून शेळ्या मेंढ्या समान खाली मान घालून निघून गेलेला आहे। पण काही महिन्यानंतर, 11 महिन्यानंतर अब्दुल करीम बेहलोल खान हा उपकार विसरला आणि लगेच त्यानं हिंदवी स्वराज्यावर स्वारी करण्यास सुरुवात केली। खानाला जिंकलेलं, त्याचं हत्ती जिंकलेलं किंवा त्याच्यावर विजय मिळवलेलं शिवाजी महाराजांना लगेच 2 दिवसात पन्हाळगडावर समजलं। पण शत्रूला सोडल्याचं शिवाजी महाराजांना जेव्हा समजलं, शिवाजी महाराज एकदम संतप्त झाले आणि त्यांनी फरमावलं की कुणाला सोडून तुम्ही खानाला सोडलं? हा खान नेहमी हिंदवी स्वराज्याला त्रास देत असतो, स्वराज्यावर आक्रमण करत असतो, स्वारी करत असतो। तुमचा हात राजकारण म्हणायचं काय? तुम्ही सहसेनापतीच नाही, तुम्ही तर सरदारगिरी केली नाही तर तुम्ही शिपाईगिरी केलेला आहे। तुम्ही शत्रूला जिवंत सोडलंच का? त्याला पकडून आणायला होतं किंवा ठार मारायला पाहिजे होतं। शत्रूला गेलेला बाण आणि सुटलेला शत्रू पुन्हा महागरी आपल्याला मिळत नसतो। म्हणून जेव्हा खानाशी सल्ला काय निमित्त केला, गर्दीस मिळवा गनिमाला, अन्यथा तोंड न दाखवू आम्हाला, हे शिवाजी महाराजांचं पत्र पन्हाळगड मिरजेत प्रतापरावांना मिळालं। प्रतापरावांचं डोकं फिरलं, त्यांनी खानाचा शोध केला। तब्बल 11 महिन्यानंतर नेसरीच्या खिंडीत खान अब्दुल करीम बेहलोल खान तिथं सापडला। पण प्रतापरावांसोबत फक्त 6 मराठे सरदार, त्यांच्यासोबत घोड्यांना टाचा मिळल्या, आणखीन त्यांच्या तंबूत घुसले, त्यांच्या 100 वर अधिक सैनिकांना त्यांनी ठार केलं आणि त्या 7 जणांनी म्हणजे शिवसौर्याच्या 7 अश्वांनी तिथं अमर झालेला आहे, त्यांना तिथं वीरगती प्राप्त झालेला आहे। तर त्याच आधारावर, त्या एका गाण्यात, त्या एका क्षेत्राच्या आधारावर, 7 जणांच्या आधारावर तिथं एक कविता लिहिली गेली। पण इथं 15,000 सैन्यानं उमराणीमध्ये आपण, मी जिथं उभा आहे इथं 15,000 सैन्यानं इथं विजय मिळवला। पण इतिहासकारांचं, शिवाजी महाराजांच्या प्रेमींचं आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचं या उमराणी भागावर आणि इतिहास पुरातत्व खात्याचं या उमराणी भागावर वीर प्रतापराव गुजर यांच्या विजयभूमीवर अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे, ही गोष्ट इथं विसरून चालणार नाही। बंधूंनो धन्यवाद।